नागपूरहून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी, नागपूरचे वकील तरुण परमार यांना ईडीचे समन्स। तरुण परमार यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। तरुण परमार यांची 19 जुलैला ईडीकडे तक्रार दाखल झाली। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही तक्रार दाखल झाली होती। ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा उल्लेख या तक्रारीत करण्यात आला होता। नागपूरचे वकील तरुण परमार यांना ईडीचे समन्स। ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला। तरुण परमार यांनी तक्रार दाखल केली होती आणि त्यांच्या तक्रारीनुसार पुढील कारवाईला ईडीने सुरुवात केली। तरुण परमार यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत। उदय तिमांडे आमच्यासोबत जोडले गेले, संपूर्ण प्रकरण काय आहे उदय तिमांडे? सर, नागपूरमध्ये अनिल देशमुख यांचं प्रकरण ताजं असताना काही दिवसापहिले ईडीची रेड जी आहे अनिल देशमुखांकडे केली होती। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं अनिल देशमुखांचं नाव होतं त्याच पद्धतीनं मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि त्यांचे वैजी आणि त्यांच्या मुलाचा देखील संबंध असल्याचा आरोप जे आहे ते नागपुरातील वकील तरुण परमार यांनी ईडीकडे केलेला आहे। या संदर्भात त्यांनी ईडीला कागदपत्रे व्यवहार सुद्धा दिला होता। त्या व्यवहारानंतर आज तरुण परमार यांना जे आहे ते ईडीने समन्स बजावून आपली बाजू मांडण्यासाठी आज मुंबईला बोलावलेलं आहे। त्यानुसार तरुण परमार तिथे उपस्थित सुद्धा होणार आहे। मात्र नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज आणि रेतीचा जो आहे तो व्यवहार होत असतो आणि त्या व्यवहारामध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा संबंध असल्याचा आरोप जो आहे तो त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये केलेला आहे। त्यामुळे आता ईडीनी समन्स बजावल्यानंतर तरुण परमार यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणात पुढे काय कारवाई होते पाहावं लागेल। धन्यवाद धन्यवाद उदय तिमांडे। नागपूरमध्ये तरुण परमार यांची ईडीकडे तक्रारीनुसार कारवाईला ईडीने सुरुवात केली।